नमस्कार न्यूज डंका मध्ये आपलं स्वागत आहे ऑनर किलिंग हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल त्या संबंधीच्या माहितीपूर्ण विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं न्यूज डंकाचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर ऑनर क्राईम म्हणजे काय तर यात सहसा महिलेची कुटुंबातल्या पुरुषाकडून शिक्षा देण्यासाठी म्हणून हत्या केली जाते कुटुंबाची मान खाली जाईल समाजात कुटुंबाचे नाव खराब होईल असे कृत्य या महिलेने केले आहे असा समज या पुरुषांचा असतो महिलेची हत्या का केली हे सांगताना अनेक समोर केली जातात त्यातली प्रमुख कारण म्हणजे कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध जाऊन आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करणं घरच्यांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न करायला नकार देणं लैंगिक छळ बलात्काराला बळी पडणं सासरी न नता माहेरी परत येणं नवऱ्यापासून घटस्फोट मागणं परपुरुषाशी संबंध ठेवणं अशी अनेक कारण पुढे करून महिलांची हत्या केली जाते काही प्रकरणांमध्ये त्या महिलेने असं काही केलंय अशी नुसती शंका आली तरी कुटुंबातल्या सदस्यांनी त्या महिलेचा खून केल्याची अनेक उदाहरण आहेत अने आणि याच ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये पाकिस्तान जगात अव्वल ठरलाय म्हणजेच पहिल्या नंबरवर आहे पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीनुसार दोन हजार चार आणि दोन हजार सोळा दरम्यान पाकिस्तानमध्ये तब्बल पंधरा हजार दोनशे बावीस महिलांच्या हत्या झाल्या म्हणजेच दरवर्षी एक हजार एकशे सत्तर आणि आठवड्याला बावीस हत्या होतात पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात डिसेंबर दोन हजार अठरा ते दोन हजार मध्ये ऑनर किलिंगची एकशे सत्त्याण्णव प्रकरणं समोर आले दोन हजार वीसमध्ये मध्ये दोनशे सदतीस पेक्षा जास्त प्रकरणं नोंदवण्यात आली तर दोन हजार एकवीस या वर्षात पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगच्या चारशे पन्नास पेक्षा अधिक घटनांची नोंद झाली आहे आणि जगातल्या आकडेवारीनुसार ही संख्या जास्त आहे पाकिस्तानची एकूण लोकसंख्या ही वीस कोटीहून अधिक आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पाकिस्तानची लोकसंख्या तेरा कोटी होती म्हणजेच वीस वर्षांमध्ये पाकिस्तानच्या लोकसंख्येत सुमारे सात पॉईंट पाच कोटींची वाढ दिसून आली देशातली मुस्लिम लोकसंख्या वाढून शहाण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांवर पोहोचले सतराच्या जनगणनेच्या माहितीनुसार पाकिस्तानात हिंदूंची संख्या केवळ एक पॉइंट त्र्याहत्तर नागरिकांची संख्या एक आणि जैन धर्मियांची संख्या तर देशात शून्य कमी आहे एकूणच अल्पसंख्यांकांची लोकसंख्या धोक्यात आहे हे पाकिस्तान कधीही मान्य करत नाही मात्र पाकिस्तानमधल्या अल्पसंख्यांकांची परिस्थिती ही चिंताजनक असल्याचं पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने म्हटलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या एका अहवालात आयोगाने म्हटलं की सिंध आणि पंजाब सारख्या प्रांतांमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं तर पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांवर जे लोक काम करतात त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचं सर्वात मोठं आणि प्रमुख कारण म्हणजे जिरगा व्यवस्था जिरगा व्यवस्था म्हणजे काय तर एक प्रकारची पंचायत या व्यवस्थेला सरकारचं पाठबळ आहे आणि त्यात अनेकदा अमानुष असे आदेश काढले जातात जिरगा पद्धतीमुळे पाकिस्तानमध्ये मा महिलांविरोधातील गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळते हे पाकिस्तानमधलं चित्र आहे जून दोन हजार दोन मध्ये मुजाफरगडच्या स्थानिक जिरग्याने मुख्तारन माई या महिलेच्या सामूहिक बलात्काराचं फरमान जारी केलं होतं पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंग रोखण्यासाठी कायदा आहे जेव्हा सुरुवातीला हा कायदा आला तेव्हा काही काळ तो कठोर होता ऑनर किलिंगच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती मात्र हळूहळू या कायद्यात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्यानंतर हा कायदा खूपच कमकुवत झाला आणि लोकांमधली या कायद्याची भीती कमी झाली किंवा संपली या कायद्याची भीती किती कमी आहे याचा अंदाज पाकिस्तानमधल्या ऑनर किलिंगच्या घटनेच्या आकडेवारीवरून दिसून येतो पाकिस्तानमधलं ऑनर किलिंगची ताजी घटना म्हणजे उरुज अब्बास आणि अनिसा अब्बास या बहिणींची झालेली हत्या दोन्ही बहिणींचं लग्न चुलत भावांशी करण्यात आलं या बहिणींना हे लग्न मान्य नव्हतं म्हणून त्यांनी फरकत मागितली तेव्हा कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी म्हणून त्यांना बोलावून त्यांची हत्या करण्यात आली तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद